क्षणाक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधु, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। नमस्कार, मी अमर जाधव, तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये संत तुकाराम महाराज गाथा निरूपण यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारा हा अभंग आज आपण चिंतन या रूपामध्ये आज बघणार आहोत। तर तो अभंग अशा प्रकारचा आहे, क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधु। क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया भार पार भव सिंधु। जीवनामध्ये मनुष्याने काय केलं पाहिजे, क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे। म्हणजे आपल्या डोक्यावर काळ बसलेला आहे आणि काळ आपल्या डोक्यावर बसला असल्यामुळे आपणाला समजत नाही की आयुष्य आपलं कसं समजत आहे, आयुष्य आपलं कसं संपत आहे हे आपल्याला समजत नाही। म्हणजे एका क्षणामागे मिनिट आहे, मिनिटामागे तास आहे, तासामागे दिवस आहे, दिवसामागे महिना आहे, महिन्यामागे वर्ष आहे, अशाच प्रकारे आपलं आयुष्य संपत जात आहे। त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की क्षणाक्षणाशी करावा विचार, तरावया पार भव सिंधु। जीवनातलं जे अंतिम ध्येय आहे, जे आपणाला सर करायचं आहे, तरावया पार भव सिंधु, म्हणजे त्या सागरामध्ये जाऊन आपणाला जे मिळायचं आहे, मग नदीचं ध्येय काय असतं, त्या सागरामध्ये जाऊन मिळायचं असतं। आपलं ध्येय काय आहे, आपणाला त्या परमात्मा स्वरूप व्हायचं आहे, हे आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे। ते मिळवण्यासाठी काय म्हणतात संत तुकाराम महाराज, क्षणाक्षणाशी करावा विचार, तरावया पार भव सिंधु, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य काळ खातो सावधान। म्हणजे नाशिवंत देह, देह हा मुळात काय म्हणतात संत तुकाराम महाराज, नाशिवंत आहे। कारण हा जो देह आहे पंचमहाभूतांनी बनलेला आहे, त्या देह बनत असताना त्याचे पाच तत्व उपयोगात आलेले असतात। एक असेल वायू, असेल म्हणजे हवा म्हणतो आपण, वायू असेल, पाणी असेल, अग्नी असेल, आकाश असेल आणि पृथ्वी असेल। ह्या पाच तत्वाने आपलं जे शरीर बनलेलं आहे ह्याला पंचमहाभूते म्हणतो। आणि जेव्हा मृत्यूच्या नंतर सुद्धा ह्या पाच तत्वामध्येच आपलं शरीर आहे ना विसर्जित होत असतं। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आकाश नावाचं तत्व आहे त्या वायुरूपांमध्ये त्या आकाशामध्ये विलीन होतं, जे पाणी नावाचं तत्व आहे त्या पाण्यामध्ये विसर्जित होतं, अग्नी नावाचं तत्व परत सूर्यामध्ये मिळतं, पृथ्वी म्हणजे जी काही हाडे वगैरे आपली काही उरलेले असतात ते परत ह्या मातीमध्येच घडून जातात। म्हणजे ज्या तत्वानं शरीर बनलेलं आहे त्याच तत्वामध्ये हे शरीर विसर्जित होतं। त्यामुळे काय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। कारण काळ जो आहे ना, काळ आपल्या डोक्यावर बसलेला आहे, आपला काळ आपलं आयुष्य कसं संपवत आहे आपणाला समजत, क्षणामागे मिनिट, मिनिटामागे तास, तासामागे दिवस, दिवसामागे महिने, महिन्यामागे वर्ष आणि वर्ष सलत सलत आपलं आयुष्य संपत आहे। त्यामुळे काय म्हणतात, सावधान व्हा तुम्ही जीवनामध्ये। कशासाठी सावधान व्हा, परमार्थासाठी सावधान व्हा। तुम्ही तातडीने परमार्थ करा, परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करा। जिथं संतांचं वातावरण आहे, जिथं भगवत प्राप्तीसाठी योग्य अनुकूल वातावरण आहे, जिथं नामस्मरणासाठी योग्य वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतात। पुढे काय म्हणतात, संत सगामगी संत समागमी, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। तुम्ही परमार्थ करण्यासाठी तुम्ही विलंब जीवनामध्ये करू नका। जर तुम्ही जर विलंब जर जीवनामध्ये जर केलो तर तो काळ तुम्हाला खात आहे, आणि काळ खात असल्यामुळे जे मूळ देवापासून तुम्ही दूर जात आहात, त्यामुळे परमार्थ हा तातडीने केला पाहिजे। कारण हा काळ आपल्या डोक्यावर बसले आहे, आणि ज्या मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे 84 लक्ष योनीच्या नंतर आपणाला हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे, आणि मनुष्य देहच का मिळाला आपणाला, आपण का किड्यामुंग्याचं जीवन जगत नाही, आपणाला का मेंढरा असेल, बकरा असेल, म्हणजे एवढ्या सगळ्या योनी असतानाच आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला, ह्याच्या मागचं आपण कारण विचार केलं पाहिजे। ते कारण म्हणजे भगवत प्राप्ती आहे, परमेश्वराची प्राप्ती, हेच मूळ आपल्या जीवनाचा ध्येय आहे। ते ध्येय प्राप्त करण्यासाठीच आपणाला हे मनुष्य जन्म मिळालेला आहे। त्यामुळेच संत समागमी, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। एका आपल्या अभंगामध्ये सुद्धा का अहर्निशी परमार्थ करा हे तुकाराम महाराज सांगतात। म्हणजे विलंब घालू नका, रात्रंदिवस परमार्थ करा, परमार्थासाठी कुठल्याच प्रकारचा विचार करू नका, वेळेचं भान ठेवू नका, काळ वेळ काही पाहू नका, जिथं वेळ मिळेल तिथं तुम्ही परमार्थाची आवड ठेवा। आणि ते कसा करायला पाहिजे, आवडीने करायला पाहिजे हे तुकाराम महाराज सांगतात। पुढे ते काय म्हणतात, तुका मने इहे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरूनही राहो। म्हणजे ह्या प्रपंचामध्ये जे प्रपंच आपण आपल्या जीवनामध्ये करतो, जे संसारामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलो, ह्या संसारातला कुठला प्रपंचामधला कुठला तरी व्यवहार किंवा जी काही गोष्टी आपण आपल्या संसारामध्ये करतो, किंवा भौतिक गोष्टीमध्ये आपलं जे जीवन व्यस्त होत चाललेलं आहे, या भौतिक गोष्टीतला कुठला तरी व्यवहार आपल्या परमार्थ प्राप्तीसाठी काय उपयोगाचा होत आहे का? कुठलाच परमार्थ प्राप्तीसाठी आपल्या प्रपंचातला कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच व्यवहार आपल्या जीवनामध्ये उपयोगात येत नाही। त्यामुळे काय म्हणतात, तुका म्हणे इहे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू। आंधळ्यासारखं तुम्ही जीवनामध्ये वागू नका, परमार्थ हाच मनुष्य जीवनाचं ध्येय आहे, आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही
रात्रंदिवस प्रयत्न केले पाहिजे हेच तुकारामाला सांगत असतात. कारण कर्म ह्या विषयावरच आपलं पूर्ण जीवन अवलंबून असलेलं आहे हे आपण समजलं पाहिजे. आपण कशाप्रकारे कर्म करतो, कोणते कर्म करतो, त्यापेक्षा कशाप्रकारे आपण कर्म करतो, कर्म करत असताना आपली मुळात इच्छा कशी असते किंवा आपला विचार काय असतो, तो विचार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळेच आपण विविध योनीमध्ये जन्म घेतो. आणि कर्म या विषयावर जर आपण आणखी प्रकाश पाडण्याचा जर प्रयत्न केला तर मूळतः तीन प्रकारचं कर्म असतं. एक प्रारब्ध असेल, एक संचित असेल आणि एक क्रियामान असेल. संचित म्हणजे आजपर्यंत जे आपण आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये जे काही केलेलं असतं ते संचित झालेलं ते कर्म असतं आणि त्यानुसारच आपलं हे आयुष्य पुढचं चाललेलं असतं किंवा हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला असते. प्रारब्धामध्ये जे पूर्वीच्या जन्मामध्ये जे काही आपण पापपुण्य केलेलं असतं त्यामुळेच आपल्याला हा जन्म मिळाला आहे. आणि त्या गोष्टीमुळेच आपण ह्या जीवनामध्ये ज्या प्रकारचं जीवन आपण व्यतीत करतो त्याचा प्रभाव, त्याच कर्माचा प्रभाव ह्या ठिकाणी आपल्या जीवनावर अवलंबून असतो. आणि तिसरा जी गोष्ट आहे जी क्रियामान नावाचं जे कर्म आहे त्यामध्ये कसं असतं, वर्तमानामध्ये तुम्ही ज्या प्रकारे कर्म करता त्यामध्ये तुमचं त्याच्यावरच तुमचं भविष्य डिपेंड आहे. पुढच्या कुठल्याही योनीमध्ये तुम्ही जन्म घेणार हे तुमच्या या वर्तमानात होत असलेल्या कर्मावर डिपेंड आहे. त्यामुळे भगवत प्राप्तीच्या मार्गाने जर तुम्ही जर कर्म जर केलात तर निश्चितच योग्य योनीमध्ये परत जन्म मिळेल. परत पुण्य आपल्याला जर ह्या जीवनामध्ये कमवायचं असेल तर भगवत प्राप्ती हेच आपण जीवनाचं अंतिम ध्येय आपण पकडलं पाहिजे. हेच संत तुकाराम महाराज आपल्या अभंगरूपी आपल्याला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि कर्म करत असताना आपण सतत ते कर्म हे परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण ते कर्म परमेश्वराला अर्पण करतो त्या कर्माचा भार आपल्यावर राहत नाही. आणि जेव्हा ते कर्म आपण स्वतःच्या स्वार्थासाठी करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये इच्छा असते. इच्छा असल्यामुळे मनामध्ये लोभ निर्माण होतो आणि लोभ निर्माण झाल्यामुळे त्या कर्माचा भार जो असतो तो आपल्यावर असतो. आणि जे कर्म जर कर्माच्या नंतर जे आवश्यक असं रिझल्ट आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपलं मन सैरावेरा होतं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे कर्म कोणत्या इच्छेने तुम्ही केलेलं आहे हेच जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. एक पहिली गोष्ट असते एक सामूहिक इच्छा आणि दुसरी असते व्यक्तिगत इच्छा. व्यक्तिगत इच्छा कुठली असते, व्यक्तिगत इच्छा म्हणजे मला माझ्या कुठल्या तरी गोष्टी मिळवण्यासाठी मी ते कर्म करत आहे. सामूहिक इच्छा म्हणजे सामाजिक कार्यासाठी, जिथं त्या कर्माचा भार हा आपण आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी नसून ते सामूहिक कुठल्या तरी परोपकारासाठी, कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी ते कर्म करत असतो. ते कर्म करत असताना आपले जे भाव असतो किंवा आपण आपली जी इच्छा जी असते ती अत्यंत तळमळीची असते. आणि त्या कर्माच्या उपरोक्त जो काही रिझल्ट होणार आहे त्याचा भार आपल्या जीवनावर राहत नाही. त्यामुळे ते अतिशय उत्तम प्रकारचं कर्म आपल्या हातून घडत जाते. त्यामुळे त्याच प्रकारचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं. आणि कर्म करत असताना आपण सतत जीवनामध्ये जागरूकता ठेवली पाहिजे. एक तुम्ही जागरूक असलं पाहिजे आणि दुसरं असतं तुम्ही बेफिकर असलं पाहिजे. जागरूकता म्हणजे जे जे जीवनामध्ये जे जे तुम्ही जीवन व्यतीत करत आहात, जे जे कर्म करत असतात, ते कर्म करत असताना अत्यंत संवेदनशील असलं पाहिजे. त्या कर्माच्या प्रती अत्यंत जागरूक असलं पाहिजे. कर्म करत असताना आपण विचार केला पाहिजे की माझ्या हातून कोणती एखादी वाईट गोष्ट घडली नाही पाहिजे. ह्याला म्हणतात जागरूकता. म्हणजे जेव्हा जागरूक होऊन तुम्ही जेव्हा कर्म करत असता तुम्ही 100% तुम्ही चांगल्या प्रकारचं ते कर्म करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थ करा. जर परमार्थिक जर तुम्ही असाल तर तुमच्या हातून अत्यंत चांगल्या प्रकारचे कर्म तुमच्या हातून होत असतात. हेच तुकाराम महाराज या आपल्या अभंगरूपी आपल्याला मार्गदर्शन करतात हेच आपण आजच्या या भागामध्ये जाणलेलं आहे. जर आपल्या सर्वांना माझे विचार किंवा हा अभंग आपल्याला आवडले असेल कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत भेटूया पुढील भागामध्ये. रामकृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद.